जे प्रायोजक आहेत, 40 वर्षापासून आपल्या सेवेत एक अतूट विश्वासासह स्वर्गीय किसनजी गिरटकर यांचे शुभम ज्वेलर्स, इतवारी मेन रोड उमरेड, सोने चांदी खरेदी विक्री आणि गहाण्याचे व्यापारी शुभम भाऊ गिरटकर, नागपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या रामटेक तालुक्यातील स्थानिक उदय विद्यालय देवलापार येथे अहिंसाचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. सर्वप्रथम संपूर्ण गावातून महात्मा गांधी अमर रहे, जय जवान जय किसानचे नारे देत प्रभात फेरी काढण्यात आली. विद्यार्थी आणि शिक्षकांनी शाळा तसेच शाळेच्या परिसराची श्रमदान करून साफसफाई केली. ह्या जयंती समारंभाच्या अध्यक्षा म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज शंकरपुरे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून नीला संमलवार ह्या आवर्जून उपस्थित होत्या. या प्रसंगी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक सुभाष चव्हाण, तुराक पठाण यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या चरित्र्यावर प्रकाश टाकणारी भाषणे दिली. या कार्यक्रमाचे संचालन गोविंदराव हुकरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन मनोज बिंझाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चेतन गायकवाड, सिंधू शेंडे, नरेंद्र राऊत, चिंतामण वरकडे आदींनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने करण्यात आली. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी कैलास निघोट, देवलापार, नागपूर.